काहीही झालं तरी प्रयत्न सोडू नका, या उदात्त भावनेतून माजी पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या प्रामाणिक प्रयत्नातून जिल्ह्यासाठी एक नवी पहाट सुरू झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. जिल्ह्यातील विकास कामांसाठी साहेबांनी गती देऊन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सांस्कृतिक सभागृह, ओपन स्पेस, उड्डाण पूल, पोलीस वसाहत, सिंचन प्रकल्प, ग्रामीण रस्ते, शासकीय इमारती, जवळपास सर्वच क्षेत्रात पाटील साहेबांनी जिल्ह्याला न्याय देऊन अकोला शहरातील अलंकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेकलेस रोडला 18 कोटी रुपये देऊन पूर्णत्वास नेले. या रस्त्यांवरून चालताना डॉक्टर साहेब आणि त्यांच्या कार्याची आपल्याला नेहमीच आठवण येईल. खरंच या मितभाषी विकास पुरुषाच्या या कार्यासाठी मानाचा मुजा आणि वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. आपल्या उत्कृष्ट कार्याची बीज ही सतत अकोला जिल्ह्यात नवे महाराष्ट्रात रोवल्या जाऊ ह्याच आमच्या मनापासून शुभेच्छा.